हुकर सिस्टम वी हैव स्टडीड द प्लांट्स दैट आर क्लासिफाइड अंडर द थ्री व्हाट वी कॉल सब किंगडम और वी नोटिफाई इट एज द क्लासेस. ओके, सो क्रिप्टोगैमिया एंड फैनोरोगैमिया, दीज आर द टू ग्रुप्स एंड फैनोरोगैमिया इट इज क्लासिफाइड अंडर थ्री क्लासेस, डायकॉटिलीडनी, जिम्नोस्पर्मी, मोनोकॉटिलीडनी. ओके, सो जिम्नोस्पर्मी ओनली फॉर द कंसिडरेशन इट इज प्लेस्ड हियर एंड मोनोकॉटिलीडनी इट इज कंसिडर्ड टू बी एज द एडवांस ग्रुप. आता याच्यामध्ये पॉलीपेटली, गॅमोपेटली आणि मोनोक्लॅमेडी असे तीन कॅटेगरीज आहेत. पॉलीपेटली गॅमोपेटली काल संपलेला आहे, ठीक आहे. बायकार्पिलिटी आय सपोज इट वॉज कम्प्लिटेड, आय थिंक यू हॅव हर्ड बिफोर द ब्रेकडाऊन ऑफ द नेटवर्क, राईट. नाव मोनोक्लॅमेडी, दिस इज द ग्रुप दॅट इज क्लासिफाईड डिरेक्टली अंडर सिरीज अँड सिरीज immediately in the families. Here you cannot find the order. So whether I am audible to you? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So monoclamity, this is the group where the unit that is used in the form of the perianth and the unit is tepal. So perianth that is what you call formed, or perianth when we are calling when the calyx and corolla, they are very much similar or a single one that is present. Okay, so the such plants which are having a single one or the calyx and corolla very much similar, so such plants which are possessed in the angiosperms that are called as the monoclamidy. And under monoclamidy, this is considered to be as a, what do you call, the group which has been evolved. This is the group which has been evolved from polypetaly and gamopetaly. Kai plants polypetaly and gamopetaly cha jawal cha hai, which shows affinity to polypetaly and gamopetaly even though they have been separated out and a new group that has been formed. This is not having the recognition when we are speaking in the phylogenetic type of classification. Ya monoclimatic group la sir mhanje evolution wise recognition milat nahiye tari dekhil he place jhalela ahe, theek hai. Monoclimatic madhe 8 series classify zalele ahet. Bicarpellity purna zalela asava. Bicarpellity mhanje don carpel asnare sagle sagle plants ज्याच्यामध्ये हे दोन्ही कार्पेल फ्यूज्ड आहेत असे ग्रुप्स क्लासिफाय झालेले आहेत. आणि बायकार्पेलिटी मध्ये बऱ्यापैकी, सो बायकार्पेलिटी ऑलमोस्ट द रिप्रेझेंटेशन दॅट इज फॉर युअर सिलॅबस, फ्यू फॅमिलीज दॅट यू हॅव स्टडीड इन बी एस सी सेकंड इयर अँड फ्यू फॅमिलीज दॅट यू विल बी स्टडींग इन दिस इयर इन फायनल इयर. द बायकार्पेलिटी एक्झाम्पल दॅट यू माईट हॅव स्टडीड, मी काय एक्झाम्पल सांगेल बायकार्पेलिटीचे तुम्हाला आठवेल. समजा कोलिनेसी फॅमिली असेल किंवा अॅपोसायनेसी फॅमिली असेल, ऍस्लिपिडेसी फॅमिली असेल, है ना, त्याच्यानंतर अॅकॅन्थेसी फॅमिली असेल, हे सगळेचे सगळ्या फॅमिलीज जे आहेत हे बायकार्पेलिटी मध्ये क्लासिफाय झालेले आहेत. ओके, आता मोनोक्लॅमेडी जो ग्रुप आहे याच्यामध्ये 8 सिरीज क्लासिफाय झालेल्या आहेत. आता हे 8 सिरीज कोणते कोणते आहेत, टर्बेम्ब्री आहे का नाही, मल्टीविलिटी ऍक्वेटिस आणि मल्टीविलिटी टेरेस्ट्रिस, हे दोन ग्रुप आहेत एकाच कॅरेक्टरिस्टिक फीचर. कसे तर मल्टीविलिटी हे दोन सिरीज मध्ये का क्लासिफाय केलं गेलेलं आहे, काही प्लांट्स हे पाण्यामध्ये सापडतात आणि काही प्लांट्स लँडवरती सापडतात. जे प्लांट पाण्यामध्ये सापडतात, द प्लांट्स विच आर ऑकरिंग इन द वॉटर, दे आर नेम्ड एज मल्टीओलिटी ऍक्वेटेसी, अँड द प्लांट्स विच आर लोकेटेड ऑन द लँड दॅट आर मल्टीओलिटी टेरेस्ट्रिस. ओके, हे दोन ग्रुप आहेत आणि एकामध्ये एक फॅमिली आणि एकामध्ये तीन फॅमिली आहेत. कर्वेम्ब्री मध्ये 6 फॅमिलीज आहेत. सो कर्वेम्ब्री दिस इज द इम्पॉर्टंट ग्रुप
विच पॉजेस सिक्स फॅमिलीज. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फॅमिलीज आहेत मी हे नेक्स्ट स्लाइड मध्ये दाखवेलच तुम्हाला. मायक्रो एम्ब्री ज्या प्लांट ग्रुप मध्ये काय म्हणायचं त्याला स्मॉल एम्ब्रियो आहे, असे सगळे सगळे प्लांट याच्यामध्ये क्लासिफाईड झाले. हे माहिती आहे का तुम्हाला काळे मिरे, पायपर मायग्रम किंवा त्याला काय म्हणायचं पायपरेसीचे जे काही प्लांट आहेत हे सगळे याच्यामध्ये क्लासिफाय झालेले आहेत. ठीक आहे, मायक्रो एम्ब्री मध्ये डॅफनेल्स, दिस इज वन मोर ग्रुप दॅट इज क्लासिफाइड. हे डॅफनेल जो आहे तो याच्यामध्ये पाच फॅमिलीज आहेत. प्रोटीएसी हे फॅमिली त्याच्यामध्ये क्लासिफाय झालेली आहे. अ क्लॅमोडोस्पोरी नेक्स्ट ग्रुप आहे. अ क्लॅमोडोस्पोरी काही पॅरासायटिक प्लांट याच्यामध्ये क्लासिफाय झालेले आहेत. आता हा जो ग्रुप आहे अ क्लॅमोडोस्पोरी याच्यामध्ये पॅरासायटिक प्लांट बऱ्यापैकी आहेत. लोरॅन्थस नावाचा प्लांट असतो बांडगुळ, टेरिस्ट्रायल प्लांट असतो ट्री हॅबिट, आणि त्याच्यावरती बऱ्यापैकी उडी पॅरासाइट फॉर्म झालेला असतो. एका झाडावरती दोन टाईपचे पानं दिसतात. असे बांडगुळ जे आहेत त्याला पॅरासाइट म्हणतो. ते लोरॅन्थेसी फॅमिली आहे, अक्लेमेडोस्पोरी मध्ये क्लासिफाय झालेली आहे, ते इथे प्लेस झालं. आणि आठवी सिरीज आहे युनिसेक्शुअल्स. युनिसेक्शुअल्स दिस इज हॅव्हिंग द प्लांट्स विच आर युनिसेक्शुअल. सो मोस्ट ऑफ द मेंबर्स दॅट बिलॉंग्स टू E4BSE दे आर युनिसेक्शुअल्स. ऑलमोस्ट E4BSE मेंबर्स दे आर युनिसेक्शुअल्स दॅट आर क्लासिफाइड. कॅज्युरिना आणि E4BSE हे दोन्ही ग्रुप याच्यामध्ये क्लासिफाय झालेले आहेत. आणि हे काय आहेत युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे काय मेल फ्लॉवर्स आणि फिमेल फ्लॉवर्स सेपरेट आहेत. म्हणजेच काय, व्हॉट डज इंडिकेट्स. सो कॅन यू हिअर मी वेदर आय एम ऑडिबल? येस सर. येस सर. ओके, नाउ व्हेन वी टेक अकाउंट ऑफ ऑल दीज सीरीज दॅट आर क्लासिफाइड इन पॉलीपेटली, गॅमोपेटली अँड मोनोक्लॅमेली, वी हॅव स्टार्टेड फ्रॉम द रॅनिल ग्रुप दॅट बिलॉंग्स टू थॅल्मिफ्लोरी, राईट? अँड in polypetaly we are ending with the APSE umbelliferae, right? The plants with inferior ovary that are placed in the polypetaly. And when we start in the inferior group of gamopetaly, the plants that are having inferior ovary that are placed in the beginning, the members of rubiaceae that are placed in the beginning. रुबिएसी म्हणजे कॉफी प्लांट माहितीये ना, कॉफी, कॉफीचे जे काही प्लांट्स आहेत ते सगळे त्या इन्फेरी ग्रुप रुबिएसी मध्ये क्लासिफाय झालेले आहेत. आणि वी आर एंडिंग विथ दॅट ऑफ द व्हॉट यू कॉल अंडर बायकार्पिलेटी लॅमियल्स, तुळशीची फॅमिली क्लासिफाय झालेली आहे तिथे. म्हणजे काय, पॉलीपेटली गॅमोपेटली आणि मोनोक्लॅमेडी हा जो प्रवास आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पॉलीपेटली मध्ये रॅनेल्स हा ग्रुप आहे आणि आंबेली फेरी मध्ये येऊन थांबतो. गॅमोपेटली मध्ये रुबिएसी हा ग्रुप आहे आणि लॅमिएसी इथे पर्यंत येऊन थांबतो. म्हणजे जे काही एव्होल्युशन आहे किंवा अरेंजमेंट आहे प्लांट्सची तर त्या या पद्धतीने क्लासिफाय झालेली आहे. ठीक आहे, आणि इथे कर्वेम्ब्री मोनोक्लायमेटी मध्ये कर्वेम्ब्री अमेरॅन्थेसी माहितीये का, चुका वगैरे चुक्याची फॅमिली, चुका चुक्याची फॅमिली माहितीये का, आगारडा माहितीये का, आगारडा आपल्याला त्या गणपतीच्या पूजेला युज केलं जातो. यस सर. हा, ते प्लांट्स बिलॉंगिंग फॅमिली मोनोक्लायमेडीची सुरुवात आहे आणि एंड रूट आहे तर कॅस्टर प्लांट पर्यंत आहे. म्हणजे E4BSE फॅमिली ज्याच्यामध्ये युनिसेक्शुअल फ्लॉवर्स आहे, समजतंय का? E4BSE मध्ये तुम्हाला कॅस्टर प्लांट माहितीये का? हो किंवा नाही, दोन उत्तर आहेत. अर्ध्या लोकांनी हो म्हणायचं, अर्ध्या नाही म्हणायचं. कोणतं प्लांट सर? कॅस्टर, कॅस्टर
ऑइल सिक्रीट काढतात ना त्याच्यातून ऑइल, हाँ ऑइल ऑइल राइट माहिती आहे सर, सर? माहिती माहिती हाँ सर. एरन म्हणतात, एरन हाँ पॉर्गेटिव प्रॉपर्टी असते त्याची, है का नाही? तर हे प्लांट जे आहे हे माया एम काही युफोर्बियसी मध्ये क्लासिफाय झालेला आहे आणि हा शेवटचा प्लांट आहे युनिसेक्शुअल ग्रुप मध्ये. ठीक आहे, म्हणजे आता प्लांट प्लेसमेंट, ओव्हरऑल प्लांट प्लेसमेंट समराइज जर केलं आपण, तर आपण सुरुवात रॅनेल्स पासून केलेली आहे आणि थांबतो कुठे येऊन, तर कॅस्टर प्लांट युफोर्बियसी फॅमिली मध्ये युनिसेक्शुअल फ्लॉवर्स आहे. तो bisexual to unisexual, what you call placement, that is considered means most advanced among the dicotyledon, the unisexual flowers belonging plants that are placed in the form of euphorbiaceae in unisexual, that is placed. Okay, now next group, it is the monocotyledony. In dicotyledony and monocotyledony, gymnospermy, that is the group that is placed. Actually, gymnospermy, it is not belonging to angiosperms, even though I will be telling you the, what you call, schematic arrangement of classification in the gymnospermy. In gymnospermy, three classes or three groups that are placed. One, it is cycadopsida, second one is coniferopsida, and third one is the nitopsida. All these three groups that we have studied in the BSc second year. You might have learned, right? Cycadopsida, Coniferopsida, and Nitopsida. These are the groups that are placed in the gymnospermia, and we will not be going in detail with that of the gymnospermy classification. Monocotyledony, this is having seven series. आता इथे देखील order दिसत नाही, direct families are series and followed by families. So what are the families that are classified and what are the series that are classified under monocotyledony, that we will be going in details. So in monocotyledony, seven series are classified. One, it is the microspermy. Second one is epigyny. Third one is coronary. Fourth one is calcifony. Fifth one is nudiflory. Sixth one is apocarpy. And seventh one is the blumacy. Now, here you might be knowing the plants belonging to monocotyledons, they are single cotyledonous. Root system, it is adventitious type. And the leaves, they are having parallel venations. So these are the chief characteristic features of the monocotyledon. Microspermy, this is the group which is placed in the beginning. It possesses plants like orchids. So orchidaceae, you might be knowing. Whether I am audible to you? Yes, sir. अरे खोखो करा म्हणून सांगितलं तुम्हाला. मायक्रोस्पर्मी हा जो ग्रुप आहे, ऑर्किड्स, ऑर्किड्स माहित आहे ना, हायली इव्हॉल्ड ग्रुप आहे, तरी देखील त्यांनी या मायक्रोस्पर्मीला इथे प्लेस केल्या गेलेला आहे सुरुवातीला. आणि सगळ्यात शेवटचा ग्रुप जो आहे तो ग्लुमेसी आहे, म्हणजे सगळे ग्रासेस, सिरियल क्रॉप्स. आपण जे भात, चपाती, त्याच्यानंतर बाजरा, ज्वारी है ना, हे खातो ना, है ना, मिलेट्स, राईस, ओट्स, ऑल दीज प्लांट्स दॅट वी ईट, वी कंज्युम, दॅट आर प्लेस्ड अंडर दिस व्हॉट यू कॉल ग्लुमेसी. अंडर फॅमिली, कोणती फॅमिली आहे शेवटची आपण शिकलेलो आहोत? पोएसी, पोएसी है ना. तर हे पोएसी जे प्लांट आहेत, फॅमिली आहेत, ते सगळ्यात हायली इव्हॉल्ड किंवा ऍडव्हान्स्ड असं कन्सिडर झालेली आहे. म्हणजे काय, ऑर्किड्स मायक्रोस्पर्मी मध्ये, त्याच्यानंतर करोनी मध्ये लिलिएसी, द फ्लॉवर्स विच आर हॅव्हिंग लार्ज साईज फ्लॉवर्स ऑफ मोनोकॉटिलिडन्स दॅट आर प्लेस्ड अंडर द कोरोनरी. अँड देर आर सो मेनी व्हॉट यू कॉल फॅमिलीज दॅट आर क्लासिफाईड अंडर द मोनोकॉटिलिडनी दॅट आर प्लेस्ड. So microspermy, this is the group that is placed in the beginning, which is having orchidaceae as the what do you call the families. And we are moving with epigyny, where amaryllisea, that is placed in the epigyny. Under coronary, liliaceae family is placed. And in what do you call nudiflory, aeroidae families that is placed. And in apocarpy,
Aristomatici family, plants belonging to Apocarpi. Most of the plants, they are the plants which are occurring in the water that are placed. And Gloomaceae, this is obvious, you are knowing. This is the cereal crop. Almost the human population that are dependent on this Poaceae family. Okay, so these are the what you call rough classification of the plant kingdom. So we have seen and we are having the idea how the plants that are placed. Okay, now the detail, what sort of plants families that are placed, we will be going and we will be having a look on it. So here you can see in the Thalamic flora, six orders are placed. Beginning with Ranelles, you write down all these Ranelles to Malvelles. In Disciflora, Geraniels to Sapindales, what you call the orders that are placed. In Calciflora, Rosales to Umbelles. I just told you. So in what you call Polypetale, we are starting with the primitive group as Ranelles and we are ending with the advanced group in Polypetale as the Apiaceae. So all the plants that belongs to Apiaceae, they are having inferior role. Okay. Ata yacha madhe families ahet. I will not be going in that detail of the families. Kiti families ahet he classifications madhe he tumhala disel. Me he whatless tumhala ekad divshi he upload karel he sagla. He theek hai. He Disciflora madhe char orders ahet. Yacha madhe he families ahet yacha madhe yenare. Calciflora आहे त्याच्यामधले हे ऑर्डर्स आहेत 1 2 3 4 5 6 5 ऑर्डर्स अँड देयर फॅमिलीज. ओके, गॅमोपेटेली आहे, तीन ग्रुप्स आहेत आणि याच्यामधले ऑर्डर्स रुबियल्स, अस्टरल्स आणि कॅम्पेनल्स. आता इन्फेरी जो ग्रुप आहे याच्यामध्ये अस्टरल जो ग्रुप आहे याच्यामध्ये सगळे ते झेंडू, जरबेरा वगैरे जे प्लांट्स आहेत, सनफ्लॉवर, ऑल दीज दॅट आर क्लासिफाईड. ओके, इन्फेरी. Heteromeri, this is most neglected group of plants. And Bicarpellidae, this is most, what you call, attentiveness, or which is having a lot of interest in the plants. So this is the most, what you call, important group. A family is at inferi group, a heteromeri family is at, and a Bicarpellidae family is at. Ata ithe paha tumcha syllabus madle kai kai hai. हे बायकार्पेलिटी ग्रुप जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. ओलिएसी, एपोसायनेसी, ऍस्क्लिपेडिएसी, कन्व्होलुलेसी, सोलेनेसी, स्क्रॉफुलॅरेसी, अकॅन्थेसी, वर्बिनेसी आणि लॅबिएटी, लॅमिएसी. दिस इज लॅबिएटी, इज दिस नथिंग बट लॅमिएसी. तर हे इतके प्लांट जे आहेत हे तुमच्या सिलॅबसला आहेत एवढ्या फॅमिली. म्हणजे सेकंड इयर आणि थर्ड इयर मध्ये ऑलमोस्ट 50% ऑफ बायकार्पेलिटी फॅमिलीज दॅट आर फॉर युअर करिक्युलम. ओके, मोनोक्लायमेडी मधले हे फॅमिलीज आहेत आणि सगळ्यात शेवटी जे आहे युनिसेक्शुअल ग्रुप आहे. ऑर्डाइन एनोमली इट इज नॉट कन्सिडर टू बी एज द लास्ट ग्रुप, बट युनिसेक्शुअल ग्रुप इट इज कन्सिडर टू बी एज द लास्ट ग्रुप. ऑर्डाइन एनोमली इट इज व्हाट यू कॉल the group which has been created if the characters of the plant that are not matching with the all such groups, tar tya vele like ordine anomaly madhe dump kele jate, mhanje he kutach match hot nasthil tar tithe dump karun takle jate. He monocotyledon che group ahet, he saglyat shevatcha jo ahe to gramineae ahe ani yachya madhe microspermia madhe orchidaceae ahe. Ata ya orchidaceae jo group ahe to highly advanced evolved group ahe tari dekhil हे सुरुवातीला ठेवलं हे त्याचं ड्रॉबॅक आहे. हे लिलिएसी आहे कॉर्नरी मध्ये इथं क्लासिफाय झालेली, हे मिड मध्ये येत. आणि पॅन्डेनेसी हे प्लांट जे आहेत हे बऱ्यापैकी मार्शी एरियामध्ये असतात, सीशोर्स वरती असतात. ऍलिसमेटेसी, दिस इज हॅव्हिंग व्हॉट यू कॉल द फॅमिली ऑर द ग्रुप दॅट इज क्लासिफाईड अंडर वॉटर. अँड सम प्लांट्स बिलॉंगिंग टू ग्लुमिएसी एज वेल, दिस आर ऑल्सो ऑकरिंग इन द water. So this is how the classification of the plants that are placed. Whether I am audible to you? Yes, sir. Yes, sir.
आता हे फॅमिली मधले काही प्लांट्स दाखवतो मी, रॅनन पुलिसी आहे, हे पपावरेसी आहे, हे रुटेसी आहे, हे लेग्युनोसी आहे, रोजेसी आहे, आंबेली फेरी आहे, कंपोजिटी आहे, स्लिपेडिसी आहे, सोलेनेसी आहे, लॅमियल्स आहे, फोर्बियल्स आहे, ग्लॅमी गुनेसी आहे. आता मेरिट आणि डिमेरिट ऑफ सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ बेंथम अँड हुकर. मेरिट्स, दिस इज व्हेरी मच पॉप्युलर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन थ्रू आउट द वर्ल्ड. सो दिस इज अ मास्टर पीस. मास्टर पीस का आहे तर हे इझिली अंडरस्टँड करण्यासाठी फार काय म्हणायचं हायली युजेबल सिस्टीम आहे, म्हणजे जगभरामध्ये लोकांना अंडरस्टँड करण्यासाठी फार सोपी आहे का नाही. दिस सिस्टीम इट इज बेस्ड ऑन द फ्लोरल कॅरेक्टर्स, फ्लॉवरच्या कॅरेक्टर्स वरून आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो. इझी टू अंडरस्टँड based upon the physical characters which are more artificial than natural. This system it is more artificial than natural because on the basis of the physical characters we are identifying the plants and placing the plants. Placement of Ranelles in the beginning is very much satisfactory. Placement of Ranelles, Ranelle group jo hai ya system of classification madhe saglyat suruvatila thevle yogya hai. Dicots followed by monocots, it is also what you call logical. Manje dicots they are considered to be as primitive and monocots are considered to be as advanced. This is logical. Okay, a special group has been arosed in the form of disciflora. He pahilyanda jale acha hecha agodar pan hi kelele nahi hai. Disciflora ha group evolve zala hai, theek hai. He merit consider zala kela jato. सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स थॅल्मी फ्लोरी आणि दॅट टू पॉलिपेटलीला दिलं गेलेलं आहे असं कुणाला कुणाला वाटत. गॅमोपेटली अँड मोनोक्लायमेडी, दीज आर द टू ग्रुप्स दॅट आर नॉट दॅट गिव्हन इम्पॉर्टन्स. ओके, प्लेसमेंट. आता डिमेरिट्स मध्ये प्लेसमेंट ऑफ जिम्नोस्पर्म्स इन बिटवीन डायकॉट्स आणि मोनोकॉट्स. आता डायकॉट आणि मोनोकॉट मध्ये काही संबंध नसताना जिम्नोस्पर्म्स ला क्लासिफाय केलं गेलेलं आहे का नाही, म्हणून हा काय म्हणायचं ब्लंडर आहे. ब्लंडर ब्लंडर म्हणजे काय, बिग मिस्टेक. कारण जिम्नोस्पर्म्स हा कुठेही कुणालाही कनेक्ट होत नाही, ना डायकॉटला कनेक्ट होत ना मोनोकॉटला, कारण तो एंजियोस्पर्म मध्ये प्लेस करूच शकत नाही. तरी देखील त्यांनी ते केवळ अंडरस्टँडिंग पर्पज साठी त्यांनी प्लेस केलेलं आहे, पण हे ब्लंडर आहे. ठीक आहे, monoclamidy does not well defined. Monoclamidy it is not that well defined in the demerit. Aikale to ka? Yes sir. The placement of orchidacea and cytamini, it is not injustifiable. Is that clear? It is not that what you call logically all right. It is इनजस्टिफायबल. म्हणजे ऑर्किडेसी ही सगळ्यात ऍडव्हान्स कन्सिडर झालेली ग्रुप आहे, तरी देखील त्याला सुरुवातीला प्लेस केलं गेलेला आहे म्हणून तो त्याला योग्य नाही दिलेलं नाहीये असं समजलं जात. ओके, इन मोनोकॉट्स मच स्ट्रेस इज गिव्हन टू पोझिशन ऑफ ओव्हरी. सो the importance is being given to the position of ovary in the monocots. Cucurbitaceae, kakadichi family hai ka nahi, yacha madhe gametophytic as condition asun dekhil polypetalic group madhe place kela gelela hai chukicha hai. Theek hai, the placement of the polypetalic, sorry, cucurbitaceae in polypetalic, it is not correct. Do you understand? तुम्ही कुकुरबिटीसीचे ग्रुप बघितला असेल, त्याच्यामध्ये काय आहे माहितीये का, पेटल्स फ्यूज्ड असतात आणि ऍक्च्युली हा ग्रुप जो आहे पॅसिफ्लोरल्स मध्ये क्लासिफाय झालाय पॉलिपेटली मध्ये, हा योग्य नाहीये. ठीक आहे, दिस सिस्टीम इट इज बेस्ड ऑन वन ऑर मोर आर्टिफिशियल कॅरेक्टर्स. एकापेक्षा अधिक आर्टिफिशियल कॅरेक्टर्स म्हणजे त्याच्या फ्लॉवर कॅरेक्टर, त्याच्या ओव्हरीवरती
किंवा त्याचा फ्यूज्ड आहे का फ्री आहे, याच्यावरती हे क्लासिफिकेशन बेस्ड आहे. म्हणून हे काय याची जवळीकता आर्टिफिशियल सिस्टीम मध्ये आहे असं समजलं जातं, दॅन दॅट ऑफ द नॅचरल सिस्टीम. ओके, अजून एक डिमेरिट असा आहे शेवटच, पॉलीपेटली विथ इन्फिरियर ओवरी आर प्लेस्ड आफ्टरवर्ड्स व्हाईल द सुपेरियर ओवरी एट लास्ट इन द गॅमोपेटली. आता मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, थॅल्मी फ्लोरी मध्ये ओवरी सुपेरियर आहे आणि कॅल्सी फ्लोरी मध्ये ओवरी इन्फेरियर आहे पॉलीपेटली मध्ये. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला सुपेरियर ओवरी असणारे प्लांट्स प्लेस झालेले आहेत कुठे, पॉलीपेटली मध्ये. आणि गॅमोपेटली जर ग्रुप बघितलं तुम्ही, सुरुवातीला काय आहे इन्फेरी, त्याच्यानंतर हेट्रोमेरी आणि नंतर आहे बायकार्पिलिटी. पण हे इन्फेरी मध्ये ओवरी इन्फेरियर आहे आणि बायकार्पिलिटी मध्ये ओवरी सुपेरियर आहे, म्हणजे वाईस वर्सा झालेला आहे. इकडे पॉलीपेटली मध्ये ओवरी सुपेरियर असणारे सुरुवातीला आणि गॅमोपेटली मध्ये ओवरी सुपेरियर असणारे शेवटी, आणि इकडे ओवरी इन्फेरियर असणारे शेवटी आणि इकडे ओवरी इन्फेरियर असणारे सुरुवातीला. मग हे कुठेही लॉजिक बसत नाहीये, है ना, इट इज नॉट ओबेइंग सम लॉजिक. And that's why it is also considered to be as the demerit. Okay? Samajhla ka sagalyana Bentham and Hooker system? Yes, sir. Yes, sir. Kunala kai difficulty, doubt ahe ka? कुणाला काय डिफिकल्टी डाऊट? नाही आहे का कुणाल डाऊट? सो यू कॅन राईट इन द चॅट बॉक्स प्रेझेंट सर अँड डेट. ठीक आहे, तर थँक्यू सो मच. इफ यू आर नॉट हॅव्हिंग द डिफिकल्टी यू कॅन लिव्ह द क्लासरूम.